आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं जाळ्या तोडून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढतच आहेत. असाच एक प्रकार शहरातील लेखा परिसरात घडलाय. अल्पवयीन मुलीचा दोघांनी दुचाकी धरून पाठला करून गाडीवर बसवलं. दुसऱ्या मित्रानं लज्जास्पद वर्तन करणारे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. वारंवार हे प्रकार घडू लागल्याने पीडित मुलीने शनिवारी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार गुन्हा नोंदवून एका तरुणाला ताब्यात घेतले. आरोपी पवन दिगंबर खंदारे, 2 नंबर झोपडपट्टी संजय गांधीनगर सोलापूर, गणेश काकडे राहणार खवणी मोहोळ, या दोघांनी 21 ते 27 ऑगस्ट 2022 या काळात ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. सदर पीडित मुलीच्या दुचाकीवर पाठलाग केला, गाडीवर बसवण्याचा आग्रह केला. यासंबंधी लज्जास्पद कृती केल्याप्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन संशयित आरोपी गणेश काकडे याला अटक केली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.